दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेता आचारसंहिता शिथिल करा. सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती. तर मुख्यमंत्र्यांची आज संभाजीनगरमध्ये आढावा बैठक. मुंबईच्या जलसाठ्यामध्ये घट. पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 41 दिवस पुरेल इतका साठा. पावसाच्या स्थितीच्या आढाव्यानंतर पाणी कपातीचा निर्णय होणार. तांत्रिक बिघाड असतानाही विशाल अगरवालकडनं मुलाला कार. तर 48,000 पार्टी सोडणाऱ्यांनी 1,758 रुपये न भरल्यानं कारची नोंदणी रखडली. अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरांदीमध्ये SDRF पथकाची बोट उलटली. तिघांचा मृत्यू. दोघांचा शोध सुरू. बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना. उजनी धरण क्षेत्रात बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह 40 तासांनी सापडले. उजनीमधलं शोधकार्य थांबलं. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस. निवडणुकीदरम्यान केलेल्या खर्चात तफावत आढळल्यामुळे विचारणा. लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांची सांगलीतल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात हजेरी. पाटील यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उठाण. करवीरचे काँग्रेसचे आमदार PN पाटील यांचं निधन. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं डोक्याला दुखापत. उपचारादरम्यान वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. स्वाती मालीवाल प्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवालांच्या आई वडिलांची चौकशी करणार. केजरीवालांच्या निवासस्थानी होणार चौकशी. वयस्कर आई वडिलांच्या चौकशीला आप नेत्यांचा विरोध. जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सचिन खिलारीनं पटकावलं सुवर्णपदक. पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारातील F46 गटात आशियाई विक्रम. शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजी भाषेचं बंधन शिथिल होण्याची शक्यता. 11वी आणि 12वीमध्ये इंग्रजीची सक्ती नसेल. राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातनं बाब समोर. रायगडमधल्या 103 गावांना दरडीचा धोका. अतिधोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश. तर दरडग्रस्त गावांसाठी तातडीनं उपाययोजना राबवणार जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. विराट कोहलीची बंगळुरू IPL स्पर्धेतनं बाहेर. एलिमिनेटर मॅचमध्ये राजस्थानकडनं RCB पराभूत. हेटमायर परागच्या बॅटिंगमुळे राजस्थान दुसऱ्या क्वालिफायरमध्ये. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.